मला वाटलं तू सांगितलं असशील सगळं आईला. काय सगळं? हेच सकाळचं. सोड ना समीर. नाही तसं नाही म्हणा का. ऍक्च्युली मला तुला थँक्स म्हणायचं. तू आईला नाही सांगितलंस त्याबद्दल आणि जे झालं त्याबद्दल आय एम सॉरी. कारण आम्ही ठरवून भेटलोच नाही अगं. जे काय झालं ना ते योगायोगाने झालं. आणि तुझा विश्वास बसत नसेल ना तू आजीला विचार, तिच्या त्या पाटकर नावाच्या मैत्रिणीबद्दल. काहीही गरज नाहीये. नाही तसं नाही म्हणा का. पण मी तुला शब्द दिला होता समीर. अरे मी हे सगळं केव्हाच विसरलीय. काय? हो कारण मी आता ठरवलं तुझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवायचा. त्याशिवाय कसं होणार ना आपलं. आणि मला माहिती आहे ना तू माझ्याशी खोटं बोलणारच नाहीस. आय ट्रस्ट यू. सो तू आता जा, रिलॅक्स हो, आराम कर आणि अजिबात विचार करू नकोस. मी जाते. थँक्स. बाय बाय. हॅलो स्पेशल आय एजन्सी. आलास? मेनका गेली का रे? हा गेली असेल. असेल म्हणजे तू सोडायला गेला होतास ना तिला? खालीपर्यंत सोडलं मी तिला. गेली की नाही मला माहिती नाही. हे काय उत्तर आहे समीर? अरे ती मुलगी केवढं करते आपल्यासाठी, आपल्या घरासाठी. समीर तू जरा लक्ष द्यायला पाहिजेस तिच्याकडे असं नाही का वाटत तुला? अरे तुला नवा बिझनेस सुरू करायचा होता समीर, तो मनासारखा सुरू झालाय. तुम्हाला ऑफिस हवं होतं तेही आता जवळजवळ तयारच आहे. नवे क्लायंट्स मिळायला लागलेत हळूहळू. म्हणजे हे सगळं कुणामुळे होत आहे असं वाटतंय तुला? नाही नाही म्हणजे तू करतोच आहेस रे सगळं. पण ती नसती तर सगळं इथपर्यंत आलं असतं का? हे बघ सहजासहजी अशी साथ मिळत नाही बरं कोणाला. म्हणून म्हणते हीच वेळ आहे पुढचे सगळे निर्णय घेण्याची. मी तुझ्याच चांगल्यासाठी बोलतेय समीर, पटतंय का तुला? समीर तू काहीच बोलत नाहीयेस. आता काय बोलू मी आई? तू फक्त लग्न कर, लग्न कर, लग्न कर इतकंच सांगत असतेस. मला माहिती आहे तुझी इच्छा. मग त्याचा विचार कर.